एकरूप उपसा सिंचन प्रकल्पासाठी आणखी 28 कोटींची गरज असून त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचं मत अक्कलकोट पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केलं. संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी कुरनूर बोरी प्रकल्प महत्वाचा आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पातील अल्पशा पाणी साठ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज वाढली आहे. उजनी धरणाचं पाणी एकरूख उपसा सिंचन प्रकल्पातून येईल या आशेनं तालुक्यातील नागरिक अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत, परंतु नानाविध कारणामुळं उजनी धरणाचं पाणी मृगजळच ठरलं आहे. यासंबंधी अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दरम्यान एकरुखच्या प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रान्वये कळवल्याची माहिती मोरे यांनी दिली. स्वर्गीय आमदार बाळासाहेब तानोडे यांच्या दूरदृष्टीतून अक्कलकोट तालुक्यामध्ये बोरी धरणामध्ये उजनीचं पाणी येण्यासाठी एकरूप उपसा सिंचन योजनेला इतिशासनाच्या कालावधीमध्ये 1996 साली मंजुरी मिळाली, परंतु तेव्हापासून हे काम अद्यापर्यंत पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या महाराष्ट्रावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही या कामाचा पाठपुरावा चालू केलो आणि तेव्हापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला कुरनूर येथे पाचारण करून आम्ही धरणाची पाहणी करायला लावलो आणि उजनीच्या पाण्याची हकीकत आम्ही त्यांच्या कानावर घातली. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता की एकरूपचं पाणी येण्यासाठी सुधारित प्रशासकीय मंजुरीला आम्ही मान्यता देऊ. तेव्हापासून या कामाचा पाठपुरावा मी सरकारकडे केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2015 अक्कलकोट तालुक्याच्या दुष्काळी कामांच्या पाहणीसाठी दौरा केला होता. त्यावेळी बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं एकंदरीत प्रकल्पासंदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकरूखच्या प्रश्नासंबंधी सुप्रमा मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेव्हापासून आपण संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. यासंबंधीची फाईल लवकरच सामान्य प्रशासनाकडे वर्ग केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनं या प्रकल्पाला सुप्रमा मंजूर केली जाणार आहे. यासाठी 28 कोटी रुपये लागणार आहेत. भाजप सरकारमुळेच या प्रकल्पाला निधी मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात निधी मिळू शकला नाही. त्यावेळचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याचं बाळासाहेब मोरे यांनी सांगितलं. जवळजवळ 95% काम ते सुद्धा झालंय आणि उर्वरित कामासाठी 4 कोटीची गरज आहे. दोन्ही ठिकाणच्या वितरण कुंडाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ही योजना कार्यान्वित होण्यासाठी जवळजवळ 28 कोटीची गरज आहे. अजून बोरामणी ते धोत्री आणि मुस्ती शिवारामधील कॅनल खोदाई अपूर्ण अवस्थेत आहे, त्या कामासाठी एक जवळजवळ 10 कोटीची गरज आहे. असं सारं मिळून 28 ते 30 कोटी रुपये जर सरकारकडून आम्हाला मिळाले तर एकरूप उपसा सिंचन योजना कार्यान्वित व्हायला वेळ लागणार नाही आणि ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर हे पाणी कुरनूर धरणामध्ये येईल आणि कुरनूर धरणामधून अक्कलकोट तालुक्यातल्या 51 गावाला या पाण्याचा लाभ मिळणार आहे आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला 10,000 हेक्टर क्षेत्र ओलीदा ठेवून खऱ्या अर्थानं अक्कलकोट तालुक्यामध्ये हरित क्रांती घडणार आहे. स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या स्वप्नातला हरित क्रांतीचा अक्कलकोट आणि लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या स्वप्नातला हरित क्रांतीचा अक्कलकोट या योजनेच्या माध्यमातून साकार होणार आहे. म्हणून या योजनेसाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, परंतु याचा संपूर्ण पाठपुरावा मी करत आहे. यापुढे सुद्धा मी करत राहणार आणि एकरूपचं पाणी अक्कलकोट तालुक्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बोरी धरणामध्ये आणणार हा संकल्प आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतेमंडळींनी केलेला आहे. माजी सभापती स्वर्गीय उमाकांत राठोड यांच्या नंतर बाळासाहेब मोरे यांनी पाण्यासंदर्भातील संघर्षाची तयारी ठेवली आहे. त्यांना उजनीचं पाणी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात आणून अपूर्ण राहिलेल्या स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे सभापती ब्रह्मानंद मोरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.